विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे उपयोग व महत्त्व या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन हे आपल्याला माहिती आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याचा उपयोग होत असतो. म्हणजे पाणी किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. म्हणून पाण्याची साठवणूक आपण योग्य केली पाहिजे आणि पाण्याचे उपयोग काय हे आपण जाणून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा उपयोग या संदर्भात आपण बरेच व्हिडिओ पाहिले. आता या शेतात प्रत्यक्ष आपल्याला पाण्याचा उपयोग शेतीसाठी कसा केला जातो हे आपण पाहणार आहोत. तर बघा, हे आहे तुषार सिंचन. ट्यूबवेलच्या माध्यमातून या ठिकाणी पाईप टाकून शेतकरी आपल्या पिकाला या ठिकाणी या तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेताला पाणी पुरवठा करताना दिसत आहेत. तर शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतीला अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्याचा वापर या ठिकाणी केला जातो. या सिंचनाच्या सहाय्याने कमीत कमी पाण्यात शेतकरी राजा चांगलं उत्पन्न काढीत असतो. म्हणून पाण्याचा या ठिकाणी वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. ट्यूबवेलच्या माध्यमातून या ठिकाणी मनुष्य या पृथ्वीमध्ये जे पाणी साठलेलं असतं त्या पाण्याचा वापर करून यासाठी शेतीला पाणी वापरत असतो. आणि आपण या ठिकाणी हे तुषार सिंचनाचा व्हिडिओ पाहू शकता. हा बघा तुषार सिंचनाचा व्हिडिओ, अगदी जवळून बघा किती छान पद्धतीने शेतकरी आपल्या पिकांना पाणी देत असतात. त्यानंतर कूपनलिका, कूपनलिका आपण सर्वांनी पाहिली आहे. कूपनलिकेच्या माध्यमातून आपण गावामध्ये पिण्यासाठी पाण्याचा वापर करतो, तसेच शेतातसुद्धा पाण्याचा वापर करतो. आता हे पहा, हे ठिबक सिंचन. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा उपयोग पिकांना होत असतो. अत्यंत कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने पीक घेण्याचे काम बळीराजा या ठिकाणी करीत असतो. म्हणून पाणी आहे तर जीवन आहे, पाण्यावर सर्व काही अवलंबून आहे. आता बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण पिण्यासाठी पाण्याचा वापर करत असतो. पाणी जर मिळालं नाही तर आपला जीव कासावीस होतो. त्यानंतर झाडांना आपण पाणी देतो. पाण्याशिवाय सजीव सृष्टी जिवंत राहू शकत नाही, म्हणून झाडांना सुद्धा पाणी आवश्यक आहे. त्यानंतर भांडी धुण्यासाठी आपण पाण्याचा वापर करत असतो. तर इतर दैनंदिन जीवनामध्ये पाणी वापरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी हे धरण पाहतोय. तर धरण हे मानवनिर्मित आहे. मानवनिर्मित पाण्याचा स्रोत म्हणजे हे धरण. या नदीवर माणसाने मोठा बांध तयार करून धरण तयार केलं आणि या धरणामध्ये खूप असा मोठा पाण्याचा साठा निर्माण झालेला आहे. आणि या पाण्याचा वापर आपण पाहतोय. या धरणातून हे पाणी पाटाच्या माध्यमातून शेतीकामासाठी पाठवलं जात आहे. तर या धरणाचा पाण्याचा उपयोग आपल्याला पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी उपयोग होत असतो. आणि या मोठ्या जलाशयाचा वापर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी, प्राणी आणि पक्ष्यांसाठी होत असतो.